आपने भी जो 2.5 साल चलाया है उसके लिए मैं यही कहूँगा, मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है। पंख तो सभी को होते हैं, हौसलों में उड़ान होती है। और जिलाधिकारी साहब के लिए मैं सिर्फ यही कहूँगा, जैसा कि भूषाल ने कहा कि ये सक्षम अधिकारी है, इनके पास विजन है, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए तो जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं हजारों समंदर दरिया में पर कोई समंदर दरिया में नहीं गिरता। आजची सभा प्रबुद्ध करण्याच्या अगोदर, संपल्याची तयार करण्याच्या अगोदर पहिल्यांदा मी सोलापूर शहराच्या सर्व नागरिकांचा आभार व्यक्त करते, जे धाडस आणि ताकद मला जे काही दिलं आणि माझ्या कार्यकर्त्यांचे सभागृहात मला साथ दिले, सर्व नगरसेवकांचे मी आभार मानते। आणि आज मार्चच्या महिला दिनी निमित्त मला या ठिकाणी या खुर्चीवर बसवलं होतं, त्या न्याय द्यायचं काम या ठिकाणी मी या ठिकाणी केलेले आहे। आणि ज्यावेळेस मी महापूर झाले त्यावेळेस ठाकरे साहेब होते, IAS अधिकारी होते, आज सप्ताना सुद्धा आज IAS अधिकारी कलेक्टर सुद्धा आणि आज पाण सिटीचं एक सदस्य सुद्धा आणि आज आयुक्त म्हणून असतात, हे खरंच एक मी भाग्यवानाचा म्हणजे कलेक्टर साहेबांचा मी खूप मनापासून अभिनंदन आणि त्यांचं मी मनापासून आभार, सोलापूरकरांचं मी मनापासून आभार मानते, सर्व गटनेते, सर्व नगरसेवक, महिला माझ्या नगरसेवक सर्व मला जे काही सपोर्ट केलं त्यांना मनापासून आभार व्यक्त करून, आणि त्या ठिकाणी जय महाराष्ट्र आणि जय वीरशिव।